धन्यवाद मुहूर्तम. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानतो. अर्थसंकेत नवउद्योजक पुरस्कार आणि अर्थसंकेत बद्दल मुहूर्ताने तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. आतापर्यंत आपण बघतो की दिग्गजांचा सन्मान आणि सत्कार करण्याची पद्धत असते, पण हा पहिलाच कार्यक्रम असा आहे की ज्याच्यात नवीन उद्योजक जे ज्यांनी 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष झाले व्यवसाय चालू करून, त्यांना पाठीवरती एक थाप हवी असते की त्यांचं कौतुक झालं पाहिजे, ते काहीतरी करतायत. नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करून रोजगार निर्माण करणे, भांडवल निर्माण करणे, देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणे हे उद्योजकांचं काम असतं. भारतामध्ये जवळपास 6 करोड SME स्मॉल अँड मिडियम एंटरप्रेन्युअर्स, वडकमकर जास्त चांगली माहिती असतील त्याबद्दल, तर हे जे 6 करोड SME आहेत ते आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतात मोठ्या उद्योजकांपेक्षा, लार्ज बिझनेस हाऊसेस पेक्षा. तर अशा उद्योजकांचा सन्मान सत्कार करणं खूप आवश्यक आहे, त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं खूप आवश्यक आहे, ते काम आम्ही करतोय. आणि दुसरी गोष्ट मला इथे सांगायची की आपला दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम सांगितला तो पुढच्या महिन्यात आपण करतोय, त्याची थीम आहे उबुंटू. उबुंटू शब्द किती जणांनी ऐकलाय, अर्थ माहिती किती जणांना, 5 कमी लोकांना माहिती. उबुंटू म्हणजे मी आहे कारण आपण आहोत, मी आहे कारण आपण आहोत, मी आहे कारण महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आहे, मी आहे कारण NSPL आहे, मी आहे कारण CKP चेंबर ऑफ कॉमर्स आहे, मी आहे कारण सॅटरडे क्लब ऑफ ग्लोबल ट्रस्ट आहे, मी आहे कारण आपण सगळे आहोत. तर आमचं दिवाळी पहाटचं उद्दिष्ट जे असतं की सगळ्यांनी एकत्र यावं, वेगवेगळे बिझनेस क्लब, वेगवेगळे चेंबर्स, आणखी ज्या काही सरकारी संस्था असतील त्यांनी एकत्र यावं. तर पुढच्या महिन्यात नक्कीच दिवाळी पहाट कार्यक्रम असणार आहे. पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम असेल तो तुम्हाला सगळ्यांना त्याचं आमंत्रण नक्कीच देणार आहे. आणि संपण्याआधी एक दोनच वेळी म्हणून संबोधते माझं इथे, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. हे जे आपले नव उद्योजक आहेत, पारकर सर असतील किंवा भालेकर सर, त्यांनी पण तुमच्यासारखेच ते लोक पुढे आलेला तिथे बसलेत, तर तुमची सुद्धा इच्छा अशी असावी की तुम्ही सुद्धा 2-5 वर्ष तिथे येऊन बसावं आणि मार्गदर्शन करावं. तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.